नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल. नारायण राणे यांचं व्यक्तिमत्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते अतिशय आक्रमक असे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती आणि विशेषतः उद्धव ठाकरे सरकारवर सध्या ते जबरदस्त हल्ला चढवत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी देखील सातत्याने उद्धवजीच हेच त्यांच्या टार्गेटवरती असायचे. कुठलीही पत्रकार परिषद नारायण राणेंची कुठल्याही विषयावरची असो, उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय ती कधी पूर्ण झालेली नाही आणि मला वाटतं होणारही नाही. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की शिवसेनेचं जे शिवसंपर्क अभियान सध्या सुरू आहे आणि ते अधिक गतिमान होणार आहे, ते शिवसंपर्क अभियान म्हणजे शिव्या संपर्क अभियान आहे. मी सातत्याने केवळ शिव्या दिल्या जात आहेत भाजपला, याच्या पलीकडे काहीही होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं, त्याने असं विधान केलं की उद्धव ठाकरे 10 वर्ष जरी मुख्यमंत्री म्हणून राहिले तरी देखील माझ्या 8 साडेआठ महिन्यांच्या कालावधीत मी जे करून दाखवलं त्याची बरोबरी ते करू शकणार नाही. नारायण राणे यांना हा आत्मविश्वास, हा गर्व कुठून येतो? हे सगळं इतका कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स असावा माणसात पण येतो कुठून? पण नारायण राणेंचं ते व्यक्तिमत्व आहे. आता नारायण राणे यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रशासकीय कौशल्य नाही, नेतृत्व गुण नाही, ते घरी बसलेले आहेत, ते अकार्यक्षम आहेत, ते नाकाम आहेत, त्यांना काहीही कुठल्याही विषयातलं कळत नाही, ना बजेटमधलं कळतं, राजकोषीय तूट म्हणजे वित्तीय तूट म्हणजे काय त्यांना कळत नाही, विकास दर वाढवायचा म्हणजे काय तेही कळत नाही. मला असं वाटतं की नारायण राणेंचं मत आहे की ते शाळेतच गेलेले नाही, कॉलेजमध्ये गेलेले नाही, किंवा गेले असले तरी त्यांना काहीही कुठल्याही विषयात कळत. आता मला सांगा की बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नारायणराव एवढा आदर व्यक्त करतात, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एवढा जर आदर व्यक्त करत असेल एक पालक म्हणून, त्यांनी काहीतरी संस्कार केले असतील उद्धवजींवरती, काहीतरी त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला असेल, आणि उद्धवजींचं नेतृत्व हे यशस्वी झाले असं स्वतः बाळासाहेब ठाकरेही म्हणाले होते, ते चांगलं काम करतात असंही म्हणाले होते, आणि त्यांना त्यांनी महत्वाची जबाबदारी दिली, आपला वारस म्हणून नेमलं. पण बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचीच ही टीका आहे का? उद्धवजींवरची टीका करता करता बाळासाहेब ठाकरेंचं हे सिलेक्शन आहे उद्धव ठाकरे, त्यांनी त्यांना राजकारणात आणलं, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या मोठ्या, त्यांचं कौतुकही केलं. मग बाळासाहेब ठाकरेंबद्दल जर आदर व्यक्त करणे तर ही टीका करून अप्रत्यक्षपणे ते बाळासाहेबांवरतीच टीका करतात असं माझं म्हणणं. नारायणरावांनी याच्यावरती अवश्य विचार करा असं वक्तव्य करण्यापूर्वी, म्हणजे उद्धवजींवरती अवश्य टीका करावी. उद्धवजी सर्व गुण संपन्न आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही. ठाकरे सरकारने अनेक चुका केल्या आणि त्या चुका दाखवून देणं हे राणे यांचं, देवेंद्रजींचं, सगळ्यांचंच काम. पण राणे जेव्हा म्हणतात की माझी आणि त्यांची बरोबरीच होऊ शकत नाही, तर मला थोडासा आरसा दाखवणं हे कर्मप्राप्त. राणे साहेबांनी न रागवता मी जे काही बोलतो आहे किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी मी जे काही बोलतोय ते ऐकून घ्यावं आणि त्याला अवश्य उत्तर. आता बघा, राणे यांनी असं सांगितलं की पेट्रोल डिझेल कर मोदीजींनी कमी केला, तुम्ही कमी केला का? आता मोदीजींनी जो पेट्रोल डिझेल कर कमी केला तो उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केला. त्याच्या अगोदर ते असं म्हणत होते की पेट्रोल डिझेलच्या किमती या आमच्या कक्षेमध्ये नाहीये, पण त्यांनी हे कमी केलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला माहिती की त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कशा प्रकारे दरवाढ होत गेली हे आपल्याला माहिती. पण केंद्र सरकारकडे जास्त साधन संपत्ती आहे हे आपण लक्षात घेतलं. केंद्र सरकारने गेले अनेक वर्षामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख कोटी रुपये हे पेट्रोल डिझेल करातनं गोळा केलेले आहे, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र सरकार या कोविडच्या काळामध्ये
अतिशय प्रतिकूल काळाचा सामना करत होता, कारण कोविडचं संकट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे महाराष्ट्राला आता पेट्रोल डिझेल कर हा जर आपण कमी केला, तर मग महाराष्ट्र सरकारकडनं, महाविकास आघाडी सरकारकडनं लोकांना जास्त अपेक्षा ठेवता येणार नाही. म्हणजे त्यांनी हे करावं आमच्यासाठी, ते करावं, जर पैसेच नसले खजिन्यामध्ये तर महाराष्ट्र सरकारने संसार कसा आपला करावा, लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करावा, हा प्रश्न.